अर्धा एक बी केला ठेवेन आपण, सगळ्याची नको भाजी करूया, एवढी काय संपणार नाही, एवढी काय संपणार नाही आपल्याला। आता सगळे गरे वगैरे आईने कापून वगैरे घेतलेत आणि हाटूल वगैरे पण आहे त्याच्यामध्ये, हो ना आई? आणि आता याच्यामध्ये काय आपण हाटूल डायरेक्ट टाकणार आहोत ना? हो हो, पाणी टाकते ना थोडंसं, शिंपडायचं थोडंसं असं। वास्त आला पाणी टाकल्यावर दळून घेत ना थोडं। नमस्कार मित्र, हो मी साईराज केर स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रो सकाळची वेळ आहे आणि मित्रो माझा जो काका आहे ना अमित नागवेकर, त्याच्याबाबत आंब्याच्या बागेचा मी व्हिडिओ बनवला होता, तर त्याने ना काल फणस दिला आहे, तर त्या फणसाची आई आज भाजी बनवते आहे। आजचा व्हिडिओ आहे आपला रेसिपीचा। तर पहिल्यांदा तुम्हाला मी फणस दाखवतो केवढा मोठा आहे तो, आणि सगळी प्रोसेस दाखवणार आहे मी तुम्हाला, म्हणजे फणसाची भाजी कशी करतात, पहिलं फणस वगैरे कसं फोडून वगैरे घेतात ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तो हा आहे फणस, आणि आता आई काय याला करायचं, कापायचं आहे। हा, हे लावून घेते जरा मी सूर्याला का चिटकून राहतात, बरोबर। तर असं सूर्याला तेल लावून घ्यायचं पहिलं आणि मग फणस फोडायचा। मस्त आहे की मोठा आहे फणस, बघताय एकदम। आई फोडते, हो ना आई? फणस कोणती मार ना त्याच्यावरती भरपूर मोठा आहे फणस, कच्चा पण आहे तो, त्याची आपण आता भाजी करणार आहोत। तर आता आईने कोयती घेतली आहे, तर सूर्याने एवढं फुटतोडत नव्हतं ना आई, त्यामुळे आता आईने कोयती घेतली आहे। तर बघा हळूहळू तुटतोय, अर्धा फोडून बारकाचा तुकडा फोडून झाला आहे, अजून थोडासा सुद्धा आईने फोडून घेतला आहे। अर्धा आई पिकायला ठेवेन आपण, सगळ्याची नको भाजी करूया, एवढी काय संपणार नाही, एवढी काय संपणार नाही आपल्याला। तर एवढ्या फणसाची आपण भाजी करणार आहोत, आणि हा आता पिकायला ठेवला आहे आपण फणस, पिकायला ठेवणार आहोत तो, चिंच, बरोबर, त्याला चिंच लावून ठेव, चिक पडेल ना, नाहीतर तो आई हा अजून तोडून घ्यायचा का थोडा, छोटे छोटे अवकाश 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 कोयती मित्र चिकटली त्याच्यात। हा चालेल, हा सुटला। आई हे काय करतेस तू, हे मध्ये पाव असतो म्हणला तो भाग, हा हा हा, तो काढून घ्यायचा असतो, बरोबर, तो असं काढून घ्यायचा काय, त्याच्यानंतर मग घरे काढायचे घेतले फणसाचे, बरोबर, त्याला पाव म्हणतात, बरोबर, त्याच्यानंतर मग घरे काढायचे। तर आता आई घरे काढून घेते, नंतर परत ते सवलायचे असतात त्यातले हाटलं वगैरे, हाटू हाटूल बाहेर काढायचं, बरोबर, त्यातला आतमध्ये एक सालपट असत ते पण काढायचं। अरे फणस मोठा आहे पण गरे कमी आहे, गरे कमी आहे, होय, वांजा म्हणतात त्याला, आहे छान आहे, सुटला नाही तो। तर आता गरे काढते आहे ताई, बघूया आता आपण किती गरे होतात ते काढून, तशी मग भाजी करायची। हा आपण अर्धा फणस आता एवढा ठेवला आहे पिकत, म्हणजे पिकण्यासाठी घरी खाण्यासाठी असेच पिकून, आणि अर्ध्याची भाजी, हो ना आई? यातली काय काय लोक हटवल तशीच ठेवतात आणि नंतर नुसते हटल्याची पण भाजी घालतात, भाजी घालतात, आणि ही कोवळं असेल ना तर या भाजीवरच शिजवायची, शिजवायची, धुवून असले ना तर हटलं ठेवून द्यायची, आपण आता भाजी शिजवणार आहोत ना, भाजी टाकायची, भाजी टाकायची, बरोबर, हटलो पण थोडी आधी कुकरला शिजवून घ्यायची, चांगली शिजतात, चांगली शिजतात, बरोबर, नाही तर मग भाजी शिजायला खूप वेळ लागतो, बरोबर, गरे शिजतात, थोडं मग हटून शिजवून घेतली ना, दोन तीन एक दोन शिट्या काढून की छान मऊ होतात। हे बघा गरे बघू शकता एवढे झालेत,
अजून बरेच काढायचे आहेत नाही होय, वेळ लागतो एक फणस काढायला पण घरी काढायला पण काय काय एकदम ते चिवट असतात ना त्याच्यामुळे वेळ लागतो. एवढेच झाले आहेत आत्ताचे, अजून बरेच आहेत. आता एवढे गरे काढून झाले आहेत, एक मोठं वाडगं आहे तर ते फूल भरलं आहे. एवढे गरे झाले आहेत काढून पणसाचे. आणि आता आई काय करायचं, आता हे परत फोडवायचे, फोडून त्याच्यातला म्हणजे अजून याचे काप फोडून कापायचे वगैरे काय हे असे बघा असं म्हणजे सुरीवर घालून फोडायचे त्यातली ही अटूल काढायची. अच्छा का साफ करायची पुढं करायची बरोबर, मग आत्मा सगळं साफ करायचं ते. आणि हे हट्टूल आहे ना चिंचून घ्यायचं बरोबर, त्याला कडक एक साल असते बरोबर ती काढायची काढायची, त्यावेळे पटकन शिजतात पटकन शिजतं बरोबर. आणि झालं आणि मग कांदा खोबरं वगैरे मग सगळी भाजी करायची. एवढे सगळे गरे काढून झाले आता आई गरे वगैरे सगळे साफ करेल आतमध्ये कापून ते परत आतमधली हट्टूल वगैरे सगळी बाहेर काढेल आणि मग सगळी पुढची प्रोसेस भाजीची. मित्रो आता फणस वगैरे फोडून झाला आहे आणि आता आई गरे वगैरे कापते आहे, त्यातले हटलं वगैरे असतात ना हट्टूल ती बाहेर काढावी लागतात, तसेच काय आपण भाजी करू शकत नाही त्याची, त्यामुळे आता गरे वगैरे कापून घेते आता आई. गरे पण थोडे भरपूर आहेत तर मग गरे वगैरे कापून झाले सगळे ना की मग भाजी करायची. आता सगळे गरे वगैरे आईने कापून वगैरे घेतलेत आणि हट्टूल वगैरे पण आहे त्याच्यामध्ये हो ना आई. आणि आता याच्यामध्ये काय आपण हट्टूल डायरेक्ट टाकणार आहोत ना, बरोबर शिजतील म्हणजे भाजीत शिजतील ते असं. आता काय काय घेतलं तू, कढीपत्ता मिरची कांदा खोबरं हळद जिरं लाल मसाल्याची पण करतात बरोबर, शेंगदाण्याचं कूट टाकतात कोणाला पाहिजे तसं आवडीन असं बरोबर बरोबर. आणि ओलं खोबरं आपण घेतो ओलं खोबरं नारळ पाय टाकते तेल फोडणी घालून द्या आता तेल टाकलेलं आहे. आता काय कांदा ना पहिला मिरची मिरची अच्छा त्याला तेलामध्ये आता मिरची टाकते. लाल घेतली आहे म्हणजे ओली मिरची पण लाल आहे बरोबर बरोबर टेस्ट. कढीपत्ता पण टाकूया जरा हे चांगलं तळल्यानंतर मग जिरं टाकूया नाही तर ते करपेल जिरं बरोबर म्हणजे चांगलं ढवळून घ्यायचं. हा मिरचीने आता कढीपत्ता टाकलेला आहे. उपवासाला पण करतात पणसाची भाजी, त्यावेळेला कांदा नाही टाकत बाकी सगळं करायचं बाकी सगळं सेम फक्त कांदा नाही शेंगदाण्याचं कूट घालायचं त्यावेळेला. आता काय जिरं टाकायचं आता जिरं तर जिरं पण टाकलेलं आहे. कांदा पण घालून घेऊया. कांदे किती घेतो आपण एक दोन दोन कांदे कांद्याला काय बिन कांद्याची पण करतात बरोबर उपवासाला करायचं आवडीनुसार घ्यायचं बरोबर कमी जास्त काय मीठ ना म्हणजे अगोदरच काय म्हणजे लवकर कांदा मऊ होईल बरोबर आणि चांगलं सगळीकडे लागलं ना बरोबर आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हळद ना आपण आता पिवळी भाजी करतो ना हो, लाल पण करू शकतो काय लाल करू शकतो त्यात आपण गोली गोली म्हणजे जवळ पण टाकू शकतो बरोबर जवळ टाकून करतो बरोबर मसाल्याची. आता ही आपण अशी वेज भाजी करतो याच्या जवळावर काय टाकत नाही ना खोबरं पण घालून देऊया म्हणजे नंतर ते बरोबर खोबरं पण टाकलंय ओलाच नारळ आहे पण तो मी सुकला होता बरोबर त्यामुळे मी तो किसणीवरती किसलाय आपल्या सुकं खोबरं किसणी बरोबर त्यामुळे तो असं दिसतंय खोबरं. आता भाजी घालूया ते टाकूया ना गरे हो गरे आता मस्तपैकी गरे त्याच्यामुळे टाकते आता आई थोडा वेळ लागेल शिजायला कारण हाटलं आहेत ना बरोबर हाटलं पण आहे त्याच्यात त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं की आपल्याला थोडं हे करायचं आणि वाफेवरती जास्त वाफेवर शिजवायची बरोबर पाणी टाकलं की ते एकदम सुकी करायची ना थोडी घरे पण टाकले त्याच्यात
त्याचे दुसऱ्या पद्धतीने पण करता येते. आपण सगळं कुकरला वाफून घ्यायचे पण वगैरे हटलं वगैरे आणि डायरेक्ट फोडणी टाकायची. डायरेक्ट त्याच्यावरती नुसतं पडता येईल म्हणजे डायरेक्ट फक्त फोडणी टाकायची. मग ती पटकन होते. बरोबर. ती म्हणजे ती वेगळी पद्धत आणि ही वेगळी पद्धत. बरोबर. कुकरला शिजवून घेतल्यामुळे पटकन होतं. डब्यामध्ये बिना पाणी घालता वाफून घ्यायचं. तीन चार शिट्या काढून घ्यायच्या. मग मऊ होतात पटकन. राहायला चांगला रंग येईल तेवढा. पाणी घालायचं नाही, थोडस शिंपडायचं. थोडंसं बारीक गॅस करून ठेवायचा. झाकण ठेवायचं. झाकण ठेवून वाफेवर शिजवायचं. बरोबर. पाणी टाकते ना थोडंसं शिंपडायचं थोडंसं असं. वाटते मस्त आला. पाणी टाकल्यावर दळून घेत ना थोडं. झाकण ठेवायचं ना. गॅस कमी करायचा. झाकण ठेवलेलं आहे. आता किती वेळ ठेवायचं आता आई? चांगली मऊ झाली पाहिजे. बरोबर. 15 मिनिटं तरी जातील. जातील. बरोबर. आता आपण 10-15 मिनिटांनी बघूया. मित्रो आता आपली भाजी आता शिजते आहे. मस्तपैकी भाजी आता रेडी होईल थोड्या वेळातच. आणि बाहेर पण आहे ना, ऊन पण भरपूर आहे बघा. तर त्यामुळे गरमा खूप होतो आहे. जाम म्हणजे जामच गरमा होतो आहे. तुम्ही तुला आता 10-15 मिनटं झाली आहेत. आता आई झाकण काढते. वा. झाकण उघडल्या उघडल्या वास आला मस्त पैकी. शिजली का आई? सुकी सुकी. थोडंसंच पाणी टाकलं आपण. म्हणजे बघायचं असेल झालं तर पूर्ण तसं थोडंसं टाकू शकतो. म्हणजे आई शिजली असेल टाकू शकतो. जास्त झालं ना ते किंवा ओली ओली होते. ते रेडी झाली आहे ना. बंद करतात. म्हणजे हातळ पण कशी जरा कोवळी होती ना. बरोबर. त्याच्यामध्ये शिजली त्याच्यामध्ये ती असं. चला आता आपली भाजी रेडी झालेली आहे. मित्रो बघताय आजचा आपला सगळा नाश्ता मस्तपैकी फणसाची भाजी चपाती. तर या नाश्ता करायला तुम्हाला खाऊन सुद्धा सांगतो कशी कशी झाली आहे ती भाजी. तर मित्रो आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो तुम्हाला भाजी कशी झाली आहे ती. एक नंबर झाला आहे. खूपच छान मस्तच मस्त आहे की फणसाची भाजी. या तुम्हीसुद्धा फणसाची भाजी चपाती खायला. कोकणातली फेमस भाजी. या नाश्ता करायला या. आत्ताच मित्र मस्तपैकी नाश्ता झालेला आपला. मस्तपैकी फणसाची भाजी चपाती मस्त असा नाश्ता झाला. आणि भाजी तर एक नंबर झाली होती. तर आता असंच जरा बाहेर ओट्यावरती येऊन बसलो आहे. हवा लागते जरा. गरम पण खूप होतं. तर असा हा फणसाच्या भाजीच्या रेसिपीचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल. तर भेटूया पुढच्या आशा एका सुंदर व्हिडिओ मिळतोपर्यंत. बाय बाय.